ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेल व घरगुती वापराचा गॅस याच्या किमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे। अशातच कोरोनाचे संकट हाताला काम नाही या दरवाढीमुळे सर्व जीवनावश्यक वस्तूसुद्धा महागल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे। या केंद्र सरकारच्या महागाई वाढी विरोधात निषेध म्हणून मानगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाने यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक जाधव यांच्या उपस्थितीत मानगाव बसस्थानक व मुंबई गोवा महामार्गावर दिनांक 3 जुलै रोजी निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। मोदी सरकारने गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे। ही दरवाढ लवकरात लवकर आटोक्यात आली नाही तर यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत रास्ता रोको व रेल्वे रोको व उग्र धरणे आंदोलन करण्यात येईल। आमच्या निवेदनाचा आदर राखून सर्व महागाई आटोक्यात आणावी अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष केकाने यांनी दिली। मोदी सरकारने गेल्या 4-5 वर्षांमध्ये इंधन दरवाढ असेल, पेट्रोलची दरवाढ असेल, डिझेलची दरवाढ असेल, गॅस दरवाढ असेल, या सगळ्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेचे हाल झालेले आणि महागाईमुळे तर प्रचंड सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। त्या निमित्ताने आज त्यांचा निषेध करण्यासाठी, खास करून मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या पलीकड जाऊन जर केंद्र सरकारने भविष्यात की महागाई पेट्रोल डिझेल वाढ जर कमी केली नाही तर यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धरणं आंदोलन, रास्ता रोको, रेल्वे रोको या सगळ्या गोष्टी भविष्यात करण्यात येतील। आणि आमच्या निवेदनाची विनंती आम्हाची केंद्र सरकारकडे की त्यांनी आमच्या निवेदनाचा आदर राखून सर्व प्रकारची महागाई कमी करा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।